दिनांक 26 नोव्हेंबर 1949 रोजी भारतीय राज्यघटनेचे शिल्पकारक विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या भारत देशाला भारतीय संविधान राज्यघटना बहाल केली. भारतीय नागरिकांनी या माध्यमातून न्याय, स्वतंत्र, समता व बंधुत्व हे मूलभूत नागरी हक्क दिले. या संविधान दिनाचे औचित्य साधून वंचित बहुजन आघाडी इगतपुरी शाखेच्या वतीने शालेय विद्यार्थी तसेच संविधान प्रेमी सर्व धर्मीय नागरिकांच्या वतीने आज रोजी सकाळी 10 वाजता 3 लकडी गोदावरी संकुल जुना आग्रा रोड मार्गे इगतपुरी पोलीस स्टेशन पर्यंत संविधान दिन गौरव रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. न्यू इंग्लिश स्कूल तळेगाव शाळेच्या मुलांनी शिक्षक प्रकाश शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली पारंपरिक पोशाख घालून अप्रतिम लेझिम नृत्य सादर केले. या रॅलीची सांगता इगतपुरी पोलीस स्टेशन येथे पोलीस निरीक्षक माननीय वसंत पथवे यांच्या हस्ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून संविधान प्रास्ताविकाचे वाचन करण्यात आले. तसेच यावेळी वंचित बहुजन आघाडी शहर शाखा व बिरसा बिग्रेड यांच्या वतीने शहर अध्यक्ष सचिन चोपडे यांच्या अध्यक्षतेखाली अध्यक्रांतिकारक बिरसा मुंडा व राघोजी भांगरे यांची जयंती साजरी करण्यात आली. त्यानंतर 26/11 हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली अर्पण करून राष्ट्रगीताने सांगता झाली. स्टार 24 फास्ट न्यूज साठी विशाल रोकडे इगतपुरी. स्टार 24 फास्ट न्यूज.